निफाड तालुक्यातील सुभाष नगर व विंचूर शिवारामधील ओझरखेड डावा कालव्यातील चारी क्रमांक 26 चे 15 वर्षापूर्वीचं काम पूर्ण होऊन सुद्धा आजपर्यंत चारीला पाणी सोडलं नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय, परंतु याची दखल मात्र कुणीही घेतलेली नाही. या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी होत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. ग्रामपंचायत मधला सदस्य बोलतोय, चंदू लांडवले. तर आमच्या या 15 वर्षापासून जवळजवळ ही चारी झालेली आहे आणि तिला एकही थेंब पाणी नाही आलं. तर शासनाने याची तात्काळ लक्ष द्यावं असं आमचं म्हणणं आहे. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा इथे येऊन ग्राउंड मारून आणि चौकशी करावं, कारण आम्हाला खूपच दिवस झाले का पाण्याची सोय नाही. आमच्या निश्चित जमिनी अडकून पडल्या आहे 15 वर्षे झाली. काय करायचं आम्ही? हे शेतकरी पहा, भरपूर शेतकरी इथं. एवढे जर पाण्याचा प्रश्न जर साहेबांनी जर सोडला तर त्यांच्याच मतदारसंघात येईल हे काम, काही दुसऱ्याच्या मतदारसंघात नाही. पण साहेबांनी याची दखल घ्यावं बा, कारण मी स्वतः साहेबांपर्यंत पत्र पोहोचवलेलं आहे. त्या पत्राची दखल घेऊन आणि कोण अधिकारी, कारण तो काम खूप करून गेला पण ते कामाचा उपयोग काही झाला नाही. पाणी पण नाही आलं इथपर्यंत. पाणी यायला पाहिजे होतं पण पाण्याला खूप वेळ झाला, 15 वर्षे झाली चारी करून. तर त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावा आणि आमच्या लोकांना सहकार्य करावा आणि साहेबांच्या मतदारसंघातलंच जे काम आहे एवढं बोलून माझे दोन शब्द समजते. मी सदस्य संजय शेवाळे बोलतो. आम्ही सर्व शेतकरी जमलेलो आहे. आता सर्व या विंचूर परिसरातील शेतकरी आक्रमक होतो. 15 वर्षापासून ही ओझरखेडची चारी झालेली पण तिला आत्तापर्यंत पाणी आलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं कामं अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले, त्याच्यामुळे इकडं पाणी येत नाही. शेतकऱ्याला दोष नाही, शेतकऱ्याला जमिनी गेलेल्या आहे, जमिनी दिलेल्या आहे, तरी त्याच्या ओलीच्या खाली शेतर नाही. ह्या लवकर लवकर या अधिकाऱ्यांनी याला भेट देऊन प्रशासनाने लवकर लवकर हे चाऱ्या उकरून ह्यावर्षी आम्हाला पाणी आलं पाहिजे, नाही तर नाही आलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन ते करून शासनाला समक्ष. बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, विंचूर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.